पक्षात लढेल कोलिवली संघ. कोदिवले बंधू आणि कोळिवली संघ आपण रिपोर्ट करा. यानंतर होणारा सामना कोदिवले बंधू विपक्ष कोळिवली. तीन ओव्हरची मॅच आहे. बोपेले आणि जय गणेश तलवडे संघ याची आपण नोंद घ्या. आणि आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय मॅचचं तिकीट मिळवण्यासाठी दोन संघ एकमेकांच्या समोर आहेत. जय गणेश तलवडे याच परिसरातील हा संघ आणि नदीच्या पलीकडेच जवळपास अंतरावरती असणारं बोपेले गाव. आणि दोन संघामधील ही भिडत होईल तीन ओव्हरच्या मॅचमध्ये. अमर बाबरे आणि नवनाथ विरले दोन सलामीचे बॅटर उतरलेत. आणि साहिल जाधव मागच्या सामन्याचा मॅन ऑफ दी मॅच साहिल जाधव. अंपायर्स सांगतात की स्टेजच्या उजव्या बाजूला एक गाडीची ग्लास त्यांना त्रस्त करतीये. ती गाडी आपण मागे घ्या किंवा ग्लास थोडी फिरवा. आणि हायएस्ट टोटल उभारणारा जय गणेश तलवडे 79 धावा असं त्यांनी ठोकून काढल्यात. त्यांच्या टीमचा तो रेकॉर्ड आहे. आणि आता पुन्हा बॅटिंगसाठी नवनाथ विरले आणि अमर बाबरे. गेम इज ऑन. साहिल जाधव बॉलिंग मार्कवर पहिला चेंडू टाकण्यासाठी मॅच होईल सुरू. 5 4 3 2 1 लेट्स स्टार्ट सेकंड राऊंड फर्स्ट मॅच. पहिला बॉल नवनाथ विरलेचा पहिला चौकार. जबरदस्त शॉट. नवनाथ विरले आणि अमर बाबरे डगआउट मधूनच सेट होऊन गेलेत. सुधीर कारे यांचा सल्ला दोन्ही खेळाडूंना दिला गेलाय. कानमंत्र घेऊनच उतरलेत आणि पोचल्या ठोकला चौकार. इट्स टाइम टू स्कोर हायएस्ट टोटल. आणि एनर्जी ड्रिंकचा सध्या आनंद घेतात सुधीर कारे. आणि आज सुधीर कार यांची फॅन फॉलोविंग भरपूर आहे. सागर कारण संदीप हजारे आज पहिल्या मॅचपासून टीमला सपोर्ट करण्यासाठी. महेश देखील तांबे सर देखील आले. सुभाष सोनवले अर्थात तांबे सर देखील आले. आणि दुसरा बॉल त्यावरती देखील नवनाथ विरलेचा फटका सीमारेखा पार. चौकारांची आतिषबाजी. आणि दीपक सोनावले दादा देखील मॅच बघण्यासाठी आलेत. शुभ्रानिधी 11 टीमचे संघ मालक दीपक दादा सोनावले देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आणि नवनाथ विरलेने साहिल जाधव या पहिल्या गोलंदाजावरती लगावले दोन चौकार. जय गणेश तलवडे तगडी बॅटिंग लाईन आहे. पाहायला गेलं तर बाकी खेळाडूंची शरीर एसटी छोटी आहे पण सलामीचे फलंदाज दोन्ही मजबूत आहेत. अमर बाबरे आणि नवनाथ विरले. निलेश राणे आज मात्र जबरदस्त खेळलाय. फॉर्म मध्ये इनफॉर्म आहे निलेश तो देखील डगआउट मध्ये. नवनाथ विरलेने दोन चौकार लागले. तिसरा देखील भरपूर चांगल्या पद्धतीने गॅपने ढकलला डीप पॉइंट मध्ये. लगातार तिसरा चौकार नवनाथ विरलेचा. जय गणेश तलवडेचा. आणि चौकार हॅट्रिक ठोकली होती नवनाथ विरले. टाय होऊन जाऊ दे नवनाथ विरलेसाठी. जबरदस्त बॅटिंग. तीन लगातार चौकार. थँक्यू डीजे. तीन चेंडू आणि तीन चौकार. शिवशाही चषकाची दुसऱ्या दिवसाची ही सेकंड राऊंडची पहिली मॅच. आणि नवनाथ विरले तलवडे संघाचा लगावते तीन चौकार. साहिल जाधवचा हा चेंडू. आणि प्रामाणिकपणे नवनाथने देखील सांगितलं की बॅटची कडा आहे. आणि विकेट आली ती जय गणेश तलवडे संघाची. नवनाथ इथून बाद. चार चेंडू धावसंख्या 12. मैदानाला अभिवादन करत निलेश उतरला. डीजे होऊ दे एक गाणं. थँक्यू डीजे. थँक्यू.
मागच्या मॅचमध्ये 30 धावांची इनिंग खेळणारा निलेश राणे खेळपट्टीवर उतरला. साहिल जाधव पहिली विकेट त्याने कमावली आहे. विकेट आल्यानंतर निलेश उतरला आहे. इन फॉर्म बॅटर आहे निलेश राणे, समोर साहिल जाधव. बॉल पाचवा, पाचवा चेंडू निलेश राणे मैदानावरती उतरल्या उतरल्या चौकाराचा शुभारंभ. तलवडे संघाचा येतो इनिंगचा चौथा चौकार. धावा आहेत 16. डीजे थँक्यू थँक्यू. ओव्हर नंबर 1 मध्ये 5 चेंडूवरती 4 चौकार आले. बलाढ्य वाटतोय आज जय गणेश तलवडे संघ. श्री इलेव्हन भोपेले संघ देखील कमी नाही आहे. नरेंद्र गोमारे साहेबांनी आज क्वालिफाय जर झाले तर 25,000 कॅश प्राईज लावलंय. आकर्षक शूज जोडी देखील सगळ्या खेळाडूंना असेल. आणि साहिल जाधववरती 4 चौकार आले. पहिल्याच हुकमी एक्क्याला इथे मात्र टार्गेट केलं आहे ते जय गणेश तलवडे टीमने. नवनाथ विरलेने लगातार 3 चौकार, त्यानंतर निलेश उतरला आणि निलेशनं देखील पहिल्याच बॉलवरती चौकार. सुधीर कारे जी पी एल कमिटी मेंबरच्या सोबत 3 ते 4 दिवस गोवा दौऱ्यावरती होते आणि कदाचित बीचवरती चांगला सराव करत तिथला काहीसा अनुभव आपल्या खेळाडूंपर्यंत सुधीर कारेने पोचवला आहे. सुधीर दादांचा कानमंत्र नक्कीच यशस्वी होईल आणि फार कमी लोकांना माहिती आहे लाईव्हच्या माध्यमातून देखील तलवडे गावचे सुधीर कारे. जर तुम्हाला स्विमिंग पूल बनवायचा असेल तर नक्कीच आपण सुधीर कारे यांचा सल्ला घ्या. खूप चांगल्या पद्धतीने आपल्या परिसरामध्ये स्विमिंग पूलचं काम करणारे कारागीर आहेत सुधीर कारे. मनापासून सुधीर आपल्या कामगिरीचं कौतुक आहे, कारण फार कमी लोकांना माहिती असतं. आयवा कॅशसाठी आता कॅश प्राईज वाढलंय. 200 रुपयाचं कॅश प्राईज असेल. कुमार शेळके यांच्याकडून 100 आणि करण शेळके यांच्याकडून 100. 200 रुपयाचा आयवा जेलसाठी कॅश प्राईज. बिग अपॉर्च्युनिटी फॉर ऑडियन्स अँड बिग अपॉर्च्युनिटी फॉर व्हॉलंटियर्स. 200 रुपये आयवा कॅच. लास्ट बॉल होता साहिल जाधव. ओव्हर नंबर 1 पॉवर प्ले इथून फिनिश. 4 चौकारांच्या मदतीने धावा झाल्या 16. विकेट आले 1. नवनाथ विरले इथून बाद. डीजे होऊ द्या, गाणं होऊ द्या. साहिल वरती 4 चौकार आले आणि अमर बाबरे आता स्ट्राईक वर असे. समोर येतो मात्र उमेश. धावसंख्या 16. ओव्हर नंबर 2 इथे सुरू होते. अमर बाबरेच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती उमेशच्या गोलंदाजीवर पायाने अडवण्याचा प्रसादचा प्रयत्न फसला आणि फुटबॉल स्टाईल इथे फसली आणि चेंडू सीमा पार चौकार. थँक्यू. अमर बाबरेने देखील सुरुवात केली बाउंड्रीने. 5 चौकार आलेत धावफलकावरती. धावा 20. दुसरा बॉल बाहेर होता चेंडू ऑन साईडला हवेत आहे. खेळाडू पोचू शकले नाहीत तोपर्यंत धावा घेतल्या जातील विकेटच्या दरम्यान. निलेश आणि अमरने पूर्ण केला धावा 2. 22 धावसंख्या जय गणेश तलवडे संघाची. 3 ओव्हरची ही मॅच आहे आणि दोन्ही संघ देखील यावर्षी चांगल्या प्रॅक्टिसमध्ये आहेत. आणि जय गणेश तलवडे संघाची बॅटिंग लाईन प्रत्येक येणारा फलंदाज
मोठ्या हिटसाठी एफर्ट लावतोय आणि तो सक्सेस देखील होतोय, कारण निलेशचा चौकार आहे, नवनाथ विर्लेचे 3 आणि अमर बाबरेने देखील एक चौकार, दुहेरी धाव अशा धावसंख्येवरती 22 धावा जयगणेश तलवडी टीमच्या। अमरच्या बॅटमधून हवाई हल्ला इथे करण्यात आलाय आणि चेंडूवरती मिळालाय तो मात्र जयगणेश तलवडी टीमला झटका। अमर बाबरे इथून बाद, धावसंख्या 22। डीजे संख्या 22 न्यू बॅटर सुधीर कहार आहे, ज्यांची आपण चर्चा करत होतो 3 ते 4 दिवसाच्या गोवा दौऱ्यावरून ट्रीपवरून लगेचच दुसऱ्या दिवशी आपल्या संघाची मॅच आणि विश्रांती न करता सुधीर आपल्या संघामध्ये दाखल झाला आहे। अनुभवी खेळाडू टीममध्ये असणं गरजेचं असं आणि तोच एक्सपिरियन्स बॅटर सुधीर कहार आहे मैदानाच्या आतमध्ये उतरला। धावसंख्या 22 आहे, ओव्हर नंबर 2 मध्ये 3 चेंडू संपलेत उमेशचे, 9 चेंडूमध्ये 22 झाल्यात, अजून 9 चेंडू आहेत ते जयगणेश तलवडे टीमकडे। कमीत कमी 40 पार या संघाला धावसंख्या उभारावी लागेल गोलंदाज सय्यद उमेश। उमेशचा हा चेंडू सुधीर कारांनी स्पर्श तर जरूर केला नाही आणि तोपर्यंत व्हाईटची धाव मिळेल ती जयगणेश तलवडे टीमच्या खात्यात। एक सिंगल रनने धावफलक 23 वरती पोहोचलाय आणि यानंतर कोळिवली टीमचे संघनायक आणि कोदिवले बंधू टीमचे संघनायक आपण दोघांनीही टॉससाठी लवकर या। धावसंख्या 23, 3 बॉल संपलेत उमेशचे, समोर सुधीर कहार आणि उमेश दोन्ही आपापल्या टीमचे अनुभवी खेळाडू आहेत। उमेशचा चेंडू समोर आहे, खेळाडू दूरवरून येत आहेत, तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो, चुकीच्या एंडकडे थ्रो आला आणि तोपर्यंत धावा आल्या 2। हुशारीने या 2 धावा कंप्लीट केल्यात, फिल्डिंगवरती प्रेशर टाकलंय या 2 धावांनी। धावसंख्या 25 आत्तापर्यंत धावसंख्या ती 25, अजूनही उमेशचे चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमधले 2। 25 धावा ऑन बोर्ड उमेश बोपेली टीमकडून ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर असताना 5वा चेंडू इथून उमेशकडून फेकला जाईल। 5वा चेंडू अगदी मानेच्या जवळून होता, हुक करता आला असतं, ऑन साईडला खेळता आलं असतं, सुधीरने ही संधी गमावली। धावसंख्या 25, एफर्ट्स लावावे लागणार आहेत कारण धावा हव्यात, या मैदानावरती भरपूर धावा होता, 3 ओव्हरमध्ये 40 तरी पाहिजेत जयगणेश तलवडे टीमला। गोलंदाज तयार होईल तो मात्र उमेश, लास्ट बॉल इथून असेल उमेशचा, धावसंख्या 25। क्लीन बोल्ड, विकेट आली आहे सुधीर कहारेची, ओव्हर नंबर 2 इथून पूर्ण धावा आहे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25। डीजे
विजय भोपेले टीम कडून आलेत। विजयचा पहिला चेंडू इथे खराब चेंडूची फेकी, वाईट बॉल, धावा संख्या 26। निलेश राणे, जय गणेश चलवडे संघासाठी आता धावफलक उंचावू शकेल तर मात्र निलेश राणेची बॅटिंग टीमसाठी गरजेची आहे। आणि निलेश खेळपट्टीवरती आहे, आधीचा सामना 30 धावा त्याने केला होता, या मॅचमध्ये आता हे 6 चेंडू आहेत आणि धावसंख्येचं टार्गेट चांगलं सेट करायचं आहे। गोलंदाज विजय, निलेश राणेचा पहिला चेंडू फटका फटका मागे, खेळाडू कॅच ड्रॉप, चौकार जरूर अडवलाय, कुलदीपक होते त्या ठिकाणी, चौकार त्याने अडवला, एकच सिंगल मिळेल, तलवडे टीमची धावसंख्या पोहोचली आहे 27। 5 चेंडू अजून आहेत, 5 चेंडूमध्ये कमीत कमी 13 धावा हे टार्गेट जरूर असेल, कारण 27 धावा धावफलकावरती आहेत। नवनाथ अमर बिग इटर खेळाडू इथून बाद झाले, आता भूषण हा देखील षटकार खेळण्याची क्षमता असणारा खेळाडू आहे तलवडे संघाचा। हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, ऑफसाईडच्या दिशेने आलेला चेंडू विजयचा, तो केलाय भूषणने मिस, 2 बॉल आणि धावसंख्या 27। पहिल्या 7 चेंडूमध्ये 20 धावा होत्या तलवडे संघाच्या आणि 14 चेंडूमध्ये धावसंख्या 27। भूषणचा फटका हवेत आहे, खेळाडू कुलदीपक चेंडूच्या दिशेने आणि चेंडू इथे फील्ड होईल, तोपर्यंत 2 तर केल्यात कंप्लीट। आणि फलंदाज इथून बाद, अंपायर्स त्या ठिकाणी आहेत। चला एकेकाने चर्चा करा, भूषण तिथेच थांबा। स्पर्धेच्या नियमानुसार काल देखील आम्ही ती सूचना पोहोचवली होती, आज पंचांकडून पुन्हा अशा सांगण्यात येत आहे, भूषणच स्ट्राईक वरती असेल। धाव घेण्यासाठी दोन्ही फलंदाज क्रॉसिंग करणं गरजेचं आहे, काल देखील आम्ही सूचना केली होती, आज देखील सुरुवातीलाच ती सूचना होती, तरी देखील खेळाडू असतील किंवा अंपायर्स असतील आपण त्या गोष्टीकडे लक्ष द्या। धावसंख्या 2 ने वाढेल, जाऊन पोचते 29। धावसंख्या पोहोचली 29। भूषण इथून पॉइंट मधून चेंडू ढकललाय, खेळाडूकडून मिसफील्ड झाली आहे, चेंडू पुढे जातोय, तोपर्यंत तिसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न भूषण आणि निलेश राणेने, धावा कंप्लीट केल्या 3, धावसंख्या 3 धावांनी 32 या अंकावर, अजूनही या इनिंगचे बॉल बाकी आहेत मात्र 2। स्ट्राईक आले निलेश राणेकडे, विजयने चांगली बॉलिंग केली, एकही बाउंड्रीज एकही मोठा फटका दिला नाही तो भोपेले संघाच्या विजयने, 32 धावा झाल्यात, 2 बॉलचा खेळ इथून बाकी आहे। जय गणेश तलवडे संघाचा हार्दिक पांड्या फॅन निलेश राणे मैदानाच्या आतमध्ये, 5वा चेंडू असेल विजय कडून भोपेले टीम कडून, 5वा चेंडू एका धावेसाठी निघालेत, कलेक्शन नाहीये, पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय निलेश,
प्रयत्न जरूर होता आणि पंच सांगतात फलंदाज इथून बाद आहे, निलेश राणे इथून बाद. धावा संख्या 33. डीजे तेहतीस धावा झाल्यात आणि चेतन खेळपट्टीवरती गेला आणि भूषणकडे शेवटचा बॉल आहे आणि षटकाराची कॅपॅसिटी असणारा भूषण इथून आपल्या पहिल्या सत्राचा डाव कसा फिनिश करेल. विजय चांगले चेंडू हातात आहेत फलंदाजांसाठी, सोपे चेंडू नाही आहेत विजय या गोलंदाजाचे. चांगला चेंडू आहे, ऑन साइडला खेळला आहे, खेळाडू बॉल पर्यंत येतील, चेंडू कलेक्ट आहे, फेकी आहे, फेकी आहे वेगाने आणि फलंदाज इथून बाद. एक धाव धावफलकावर ऍड केली जाईल. एका धावेच्या ॲडिशन नंतर धावसंख्या उभारली ती जय गणेश सलवड संघाने. पहिल्या डावाचा खेळ संपला आहे, 3 ओव्हरमध्ये धावसंख्या पोचली आहे 34 आणि विजयासाठी टार्गेट दिलं आहे ते श्री इलेव्हन भोपाळ संघाला 35 धावांचं. 35-2 अशी या मॅचची स्थिती आहे. भोपाळ संघ हा आकडा पार करत क्वालिफाय मॅचमध्ये धडक देईल की त्यांच्या विपक्षात 35 ही धावसंख्या वाचवत जय गणेश चळवडे संघ धडक देईल हे बघायचंय. कोदिवले बंधू आणि कोळिवली संघाचे कर्णधार आपण टॉससाठी यायचंय. यानंतर होणारा सामना कोदिवले बंधू आणि त्याचबरोबर कोदिवले या दोन टीममध्ये होईल. अजय विरले या खेळाडूने जर कॅच पकडली तर करण शिळके यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राईज अजय विरलेसाठी असेल. इनिंग सुरू होण्यापूर्वीच अजय विरलेसाठी कॅश प्राईज आहे करण शिळकेकडून 1 झेल 200 रुपयाचा कॅश प्राईज. भोपाळ टीम 35 टार्गेट इथून असेल. चला कोलिवली टीमचे संघनायक आणि कोदिवले बंधू संघाचे संघनायक दोघांनीही टॉस करण्यासाठी स्टेजकडे लवकरात लवकर उपस्थित व्हायचंय. शिवशाही ग्रुप तलवडे आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा 14,000 तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक 7,500 आणि सोबत असेल आकर्षक ट्रॉफी आणि या चारही ट्रॉफी या स्पर्धेसाठी दिल्यात. सन्माननीय उपतालुका प्रमुख मिलिंदजी विरले आणि माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोली दीपकजी काळण यांच्या वतीने चारही ट्रॉफी देण्यात आल्या, त्यांचे मनापासून आभार. आणि त्या क्षेत्ररक्षक व सामनावीरासाठी देखील आकर्षक पारितोषिक असतील, त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी देखील एक आकर्षक ट्रॉफीज असेल. आणि नेहमीच जेवढ्या पण स्पर्धा या मैदानावरती होतात योगेशदादा क्षीरसागर यांचे आभारी आहोत की त्यांनी हे मैदान सगळ्या स्पर्धांसाठी खुलं ठेवण्यात आलं आहे. कारण बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये ही परिस्थिती असते, एक वर्ष मैदान होतं, भरपूर थाटामाटा स्पर्धा होतात आणि दुसऱ्या वर्षी त्याच मैदानाला कंपाऊंड पडतं आणि त्यानंतर ते मैदान बंद होतं. अशा बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये स्थिती आहे. बाकरीचा बाडच हे मैदान योगेशदादा क्षीरसागर आपले मनस्वी आभारी आहोत.
बारा चेंडू आणि विजयासाठी गरज आहे आता 15 धावसंख्येची। रुपेश विरले या ओवर मध्ये तलवडे संघाला कम बॅक ची गरज आहे आणि कोळिवली टीम ने टॉस जिंकलाय। नवनाथ ठोंबरे सरांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल, बॉलिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला, बॅटिंग असेल कोदिवले बंधू संघाची। आणि इथे 12 बॉल 15 संघर्ष आहे तो मात्र तलवडे विपक्ष भोपेले। रुपेश बिर्ल्याचा पहिलाच बॉल हवेत आहे, कॅचची संधी, अमर बाबरे तिथपर्यंत पोहोचला होता, कॅच ड्रॉप रनआउटची चान्स आली आहे आणि तिथे देखील संधी गमावली ती मात्र नवनाथने। 11 चेंडू विजयासाठी गरज, 13 धावांची, सामना जिंकायचा तर आता फिल्डिंग मध्ये इम्प्रूव्हमेंट करावी लागेल, विकेट घ्यावे लागतील, डॉट बॉल पाहिजेत, कारण पहिल्या ओव्हर मध्ये 5 चौकाराने जरी मोपेल संघाची बाजू मजबूत असेल तरी इथून कमबॅक करण्याची संधी आहे ती देखील तलवडे संघाला। 11 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे कंपल्सरी 13 धावांची, कंपल्सरी 13 टार्गेट अजून चेस करायचं आहे, त्यामुळे प्रवास अजून देखील कठीणच आहे। आकाश जाधवचा फटका ऑन साइडला, आकाशच्या बॅट मधून आला चौकार, ओपनिंग जोडीने धमाल केली, धावसंख्या इथून आता 35 टार्गेट असताना धावसंख्या तब्बल पोचली ती मात्र 26 अंकावर। 2 कॅच 2 ओव्हर मध्ये ड्रॉप झाल्या, आधी साहिल जाधवजी त्यानंतर आकाश जाधवजी, आणि धावसंख्या पोचली आहे 26। 10 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे आता 9 धावांची, कॅच फार महत्वाचे असतात मॅच वरती पकड बनवण्यासाठी, फिल्डरला गोलंदाजाला ताकद देणं गरजेचं असतं। कॅच ड्रॉप झाले, आता 10 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 9 धावसंख्येची। डॉट बॉल हवे, विकेट हवे, ब्रेक थ्रू हवा येतो मात्र जय गणेश तलवडे टीमला, त्यासाठी प्रयत्न करतोय तो गोलंदाज रुपेश विरले। रिव्हर्स अटेम्प्ट, रिव्हर्स अटेम्प्ट मध्ये मात्र आकाशने चेंडू केला मिस, डॉट बॉलची समाप्ती झाली। 9 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज आहे। क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये 6 बॉलमध्ये 1 धाव वाचवता येतं, गतवर्षी झालं होतं 2 स्पर्धामध्ये, जवळपास KPL मध्ये देखील 6 बॉलमध्ये 1 धाव वाचली असती, आणि त्यामुळे 9 चेंडू 9 धावा म्हणजे अजूनही मॅच संपलेली नाही आहे तलवडे टीमसाठी देखील। आकाश जाधवचा फटका ऑन साइडला आणि चेंडू सीमा पार, चौकारांच्या मदतीने हे टार्गेट चेस करण्याच्या दिशेने भोपेल संघाची वाटचाल। 8 चेंडू या मॅच मध्ये शिल्लक, धावा करायचे आता फक्त आणि फक्त 5, 35 टार्गेट, 8 चेंडू 5 धावांची गरज आहे। आकाश जाधवचा फर्स्ट लिफ्टच्या डोक्यावरून आलाय चौकार, स्कोर इथून झाला लेवल, आता अवघ्या 1 धावेची गरज आहे। आकाश जाधव आणि त्याचाच बंधू साहिल जाधवने 35 टार्गेट आणि जवळपास या इनिंग मध्ये ठोकलेत 8 चौकार ठोकलेत भोपेल संघाने, आणि धावा संख्या 34, 8 चौक 32 आणि 1 दुहेरी धाव 34 धावा, आता फक्त 1 धावेची गरज आहे। बलाढ्य डे वाटत होता जय गणेश तलवडे संघ, पण खेळाडूंकडे चेंडू आलाच नाही अशी गोलंदाजी झाली, फक्त 1 धावीतून करायची आता। एका धावेची गरज आहे आणि इथून चौकार आलाय, 9वा चौकार, 9 चौकार ठोकले ते भोपेल टीमने आणि जिंकलाय या मॅच मध्ये तो मात्र भोपेल संघ, कॉंग्रॅच्युलेशन। आणि आजच्या दिवसाच्या क्वालिफाय मॅच मध्ये जाऊन पोहोचलाय श्री 11 भोपेले, नरेंद्र गोमारे यांनी पुरस्कृत केलेला संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र क्वालिफाय मॅच मध्ये। अभिनंदन टीम श्री 11 भोपेले, साहिलने पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली,